on Gangnam Style. Gangnam Style. अरे प्रेम दोस्त मी श्यामू बॉम्बे वरून आलो आहे. अरे श्यामू केवढा मोठा झालास. अरे मी बॉम्बेला एका मोठ्या हॉटेलचा मॅनेजर आहे. मॅनेजर अरे नाही दोस्त जपानचं मोठं हॉटेल आहे. इथं सर्वच कामे मशिनीवर चालतात. आपण फक्त बटन दाबायची. त्यातील एक मशीन मोठी मजेदार आहे. काय असतं मजेदार? अरे मशीन मध्ये बोट टाकला आणि पहिलं बटन दाबलं कि कातडा एका बाजूला आणि आतडा एका बाजूला. अरे मग दुसरं बटन दाबलं की बोकडाचे लहान लहान वाशीन आहे. तिसरं बटन दाबलं की अरे हे तर काहीच नाही. चौथं बटन दाबलं की शिजवलेल्या मटणाच्या प्लेट वरून बाहेर. अरे मग त्या छोड्याला मी मॅनेजर आहे. मॅनेजर आपण कडे लहानपासून गावाकडे हुशार. गावाकडे काही कमी करावं ते केलं. अरे खरी गमत आहे ती पाचव्या बटनाची. आता पाचवं बटन कशाला ठेवलंय मशीनला? अरे मटन गिरायकांनी खाऊन झालं की हाडं पुन्हा गोळा करायची आणि मशीन मध्ये टाकायची. मग सांग काय होत असेल? काय होत असणार? हाडांची पूड होणार. अरे नाही दोस्त मशीन मध्ये बोगर टाकला कि बोगर पुन्हा तयार. मग त्या थोड्यात मी मॅनेजर आहे. आपण कडे लहानपासूनच गावाकडे हुशार. आपण गावाकडे काही कमी करा मध्ये करा. अरे ओ तुला गावाकडचा किस्सा सांगायचा राहिलाय बघ. तुला आठवत का? काय रे? आपण आपल्या गावातल्या राधा मावशीच्या परसातून पेरू काढायचो आणि धूप फालायचो. अरे हो दोस्त छान गोड पेरू होते. मग काय झालं त्या पेरूचं? अरे तू मुंबई मी एकटाच गावाकडे. परवा गेलो होतो राधा मावशी गेला होते घोसाळ्याला. गग पुन्हावरून उडी मारली आत गेलो आणि तुला माहितीये का पेरूचं झाड केवढं मोठं झालंय? केवढं मग असं नाही बोलतोस माझ्या तोंडाला सुटलं पाणी. सरसर पेरूच्या झाडावर सोडलो. आज गेलो एका बेचक्यात बसलो दोन हातात पेरू धरला थोडासा खाल्ला बाकी तसाच ठेवला. मग पुढे काय उत्तरासाठी घोरी बोलायला आणि उत्तर तर देईना. मग पुढे काय केलं? अरे गड्या एका बेचक्यात बसलो विचार केला एक आयडिया डोक्यात आली. कोणती रे? सर परत पेरूच्या झाडावर खाली उतरलो. पलट घरी गेलो पोट्यात मोठी शिडी होती ती आणली पेरूच्या झाडाला लावली मग कुठे खाली उतरलो. वा छान ती पेरूचं झाड चढला काय परत सरसर खाली उतरून घरी जाऊन शिडी आणलीस काय? काय रे गड्या तुला सकाळपासून बातायला करायला कोणी सापडलं नाही वाटतं? मुंबई सावून जगा वेगळी मशीन सोडून काढली. तुझ्या आजोबांना पाचवं बटन दाबून मशीन मधून पुन्हा अर्थाची बतावणी होती. आणि हे दोन जीवलग मित्र एक मुंबईचा आणि एक गावाकडचा.